बातमी आहे नांदगाव इथून। शालेय विद्यार्थ्याला बस स्थानकामध्ये शिवीगाळ करणं, धमकी देणं एका अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलंय। नांदगाव बस डेपो आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षकाविरोधात नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी राजू मोरे पुढील तपास करीत आहेत। फिर्यादी बालाजी पांडू आदिवाले या शालेय विद्यार्थ्याला बस स्थानकात किरकोळ गोष्टीवरून झालेल्या वादावादीतून शिवीगाळ करणं तसंच दमदाटी करणं एका अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलंय। या कारणास्तव सहाय्यक वाहतूक निरीक्षक विनोदी पर यांच्यावर कलम 294 दाखल करण्यात आलंय। दिनांक 7 ऑगस्ट रोजी नांदगाव बस स्थानकात विद्यार्थी व अधिकारी यांच्यात हा प्रकार घडला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर त्याचे पडसाद समाजात उमटले। यानंतर विद्यार्थ्याकडील जमाव पालक विद्यार्थी यांनी नांदगाव बस स्थानकात जमा होऊन नांदगाव पोलीस स्थानकात येऊन पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केलं। या घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी वाहतूक निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव, नांदगाव।